जत तालुक्यातील कोसारी येथे सामायिक विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून दोघा चुलता पुतण्याचा तलवारी आणि कुऱ्हाडीचे घाव घालून भावकीतीलच कुटुंबाने खून केलाय. यामध्ये चौघे जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. खुनाच्या या घटनेने जत तालुक्यात सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विलास नामदेव यमगर वय वर्ष 45 आणि प्रशांत दादासाहेब यमगर वय वर्ष 23 दोघेही राहणार कोसारी अशी मृतकांची नावे असून दादासाहेब नामदेव यमगर यशवंत भाऊ खटके विजय विलास यमगर सर्व राहणार कोसारी यांच्यासह एक महिला गंभीर जखमी आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास कोसारी गावापासून 3-4 किलोमीटर अंतरावरील मारनूर वस्तीजवळ घडली आहे. कोसारीजवळ यमगर कुटुंबाची मोठी शेती आहे. या शेतातील 4 गुंठ्यात असणाऱ्या विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून भावकीतच वाद सुरू आहे. शनिवारी सकाळी यमगर भावकीत पाण्यावरून पुन्हा वाद उफाळला. 10 ते 15 हल्लेखोरांनी यमगर कुटुंबावर तलवार चाकू कुऱ्हाड दगड दाडक्याने जोरदार हल्ला केला. त्यामध्ये विलास यमगर आणि प्रशांत यमगर हे चुलते पुतणे ठार झाले तर चौघे जखमी झाले. या चौघांवर देखील जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच जतचे पोलीस निरीक्षक राजेश रामागिरे यांच्यासह मोठा पोलीस फाटा कोसारी येथे दाखल झालाय. या घटनेने गावात तणाव निर्माण झालाय. घटनेनंतर संशयितांनी पलायन केले. पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली असून 4 पोलीस पथके शोधण्यासाठी रवाना झालेत. गोपाळ पाथरुड, 4 महाराष्ट्र न्यूज, जत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.